श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, उद्या म्हणजेच 29 जानेवारी रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. ही 2024 मधली पहिली संकष्टी चतुर्थी आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी आपण श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात, संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख आपल्या आयुष्यातलं नष्ट होतं. भक्तांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी करायचा असतो, त्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही. या दिवशी योगाचा अप्रतिम संगमसुद्धा घडत आहे, त्यामुळे आपल्याला दुहेरी लाभ या दिवशी होणार आहे. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपा असा उपाय आहे, प्रत्येक जणाने नक्की करा. 29 जानेवारी 2024 रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शोभन योग आणि त्रिग्रही योग जुळून येत आहे. शोभन योगात बाप्पाची जर आपण पूजा केली तर आपल्याला सर्व प्रकारची सुख सौभाग्य आणि उत्पन्नसुद्धा वाढत असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा, गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. आता उद्या सकाळी आपल्या सर्वांना लवकर उठायचं आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा आपल्या सर्व सेवा ज्या आहेत त्या पटपट होत असतात. सकाळी लवकर उठायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं, आंघोळ करायची. कारण आपण गंगेमध्ये जाऊन तर स्नान करू शकत नाही, पण थेंबभर गंगाजल टाकून आंघोळ करू शकतो आणि त्याच्यामुळे आपली सर्व नकारात्मकता जी आहे ती धुवून जाते. आता त्रिग्रही योग जो आहे, तर या दिवशी मंगळ, शुक्र आणि बुध धनुराशीमध्ये असतात, त्यामुळे त्रिग्रही योग तयार होतो. अशा स्थितीमध्ये या दिवशी गणेशाची सिंदूर आणि दुर्वा लावून जर पूजा केली तर आपल्यावरती मंगळ, शुक्र आणि बुध या तीनही ग्रहांची कृपा होते. तर आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन नक्कीच गणपती बाप्पांना दुर्वा वाहायच्या आहेत. या दिवशी आईने मुलांसाठी व्रत करायचं असतं. आता ज्यांची कधी संकष्टी सुटलेली असेल किंवा ज्यांना नव्याने संकष्टी पकडायची असेल, तर पौष महिन्यामध्ये येणारी जी संकष्टी चतुर्थी असते तेव्हापासूनसुद्धा आपण ही संकष्टी चतुर्थी चा उपवास करायला किंवा व्रत करायला सुरुवात करू शकतो. या दिवशी आई आपल्या मुलांसाठी उपवास करते. असं म्हटलं जातं की जर मुलांना गंभीर आजार असतील तर आईच्या या व्रताने किंवा मग आईने या दिवशी जर व्रत केलं तर मुलांना त्याचा खूप चांगला फायदा होतो, लाभ होतो. त्याचबरोबर हे व्रत मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण करतं. यासोबतच ज्या माता आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात त्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटांपासून दूर राहतात. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करिअरमध्ये जर मुलांना फायदा व्हावा असं वाटत असेल तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मातीपासून गणेशाची पूजा करून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. या दिवशी गणपतीला पिवळे कपडे घालायचे आहेत, संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि आपलं व्रत जे आहे ते समाप्त करायचं आहे. त्याचबरोबर खोबरं आणि गूळ हा जो नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. प्रसादामध्ये तीळ आणि गुळसुद्धा आपण देऊ शकतो. याच्यामुळे काय होतं की मुलांच्या करिअरमध्ये खूप चांगला फायदा होतो, त्यांची करिअरमध्ये अधिकाधिक उन्नती होत असते. त्याचबरोबर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते, मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक आई झटत असते. तर या दिवशी पूजा करताना आपल्याला संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. असं केलं तर आपल्या मुलाच्या जीवनातील किंवा मुलांच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडथळे दूर होतात. त्याचबरोबर काही मुलांना खूप जास्त स्ट्रेस येतो, तणाव येतो, अशा वेळी आपल्या आई वडिलांना समजत नाही की आपण यांच्यासाठी काय करायला हवं. जर तणावापासून मुक्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा केल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा उच्चार करताना आपल्याला जल अर्पण करायचं आहे. यामुळे मानसिक तणाव दूर होतो. आता हा उपाय तुम्ही मुलांकडून, मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घेऊ शकता. जर लहान मुलं असतील तर आईनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता येऊया आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याच्यावरती. आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला एक स्वच्छ लिंबू घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची आपण आपल्या घरामध्ये जशी पूजा करतो त्या पद्धतीने पूजा करत असताना किंवा पूजा करून झाल्यानंतर हे लिंबू जे आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. स्वच्छ, कुठेही किडलेलं, खराब झालेलं असं नाही, पिवळं असं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे.
हे लिंबू घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे, त्याचबरोबर संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे. या दोन गोष्टी आपल्याला म्हणायच्या आहे आणि हे लिंबू जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या बाजूला किंवा मग गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवायचं आहे. सकाळी सेवा केली तर दिवसभर रात्रभर आपल्याला हे लिंबू तसंच ठेवायचं आहे. समजा संध्याकाळी सेवा केली तर रात्रीच्या वेळीच आपण हे लिंबू जे आहे ते गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचं आहे. समोरच्या बाजूला ठेवू नका, मागच्या बाजूला आपल्याला हे लिंबू जे आहे ते ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे, देवांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे लिंबू आहे ते घ्यायचं आहे आणि हे लिंबू जे आहे ते आपल्याला कुठेतरी नदीमध्ये किंवा मग जिथे पाणी वाहतं पाणी असतं त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही संकटनाशक स्तोत्र म्हणाल किंवा मग जी सेवा कराल तर त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यातील किंवा मुलीच्या आयुष्यातील जी पण काही संकट आहे ती दूर जाऊ दे. त्याला दृष्ट लागत असेल, नजरबाधा होत असेल किंवा मग करिअरमध्ये यश येत नसेल तर जी काही अडचण असेल ती आपण गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती अडचण दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि ते लिंबू गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे लिंबू आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे आणि मनामध्ये हीच भावना ठेवायची आहे की आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. फक्त लक्षात ठेवा, हे लिंबू आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, त्याच्यामुळे मुलांच्या करिअरमध्ये किंवा बुद्धीमध्ये जर काही तुम्हाला असं वाटत असेल की मुलांचा अभ्यास चांगला होत नाही तर आपल्या आईने हा उपाय मुलांसाठी नक्की करावा. त्याचबरोबर मुलांना यश प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा करिअरमध्ये त्याला चांगलं यश यावं, घवघवीत यश मिळावं यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की करू शकता. आई वडील कोणीही हा उपाय करू शकतो, दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतो. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.